अशात सगळे ओके बघा मॅट्रायसेस लेक्चर नंबर 8 लास्टच शेवटचा एक्सरसाइज तो करण्याच्या अगोदर थोडंसं पॅटर्न्स रिवाईज करणं पण गरजेचं आहे की आपलं काय काय झालेलं आहे. तर आम्ही फक्त एकच गोष्ट तसं म्हणायला गेलं तर एकच गोष्ट शिकलेलो आहे, एकच गोष्ट मी टीच केलेली आहे ते म्हणजे व्हॉट इज इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स किंवा हाऊ टू फाईंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड और बाय ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आणि मग त्याच्यामध्ये व्हरायटी होती की ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये दोन मेथड होत्या, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ॲडजॉईंट मेथडमध्ये पण आपण थोडंफार व्हरायटी बघितली की हाऊ टू फाईंड द को फॅक्टर मॅट्रिक्स, ॲडजॉईंट मॅट्रिक्स आणि त्याच्यावरून नंतर मग ए इनव्हर्स, राईट? असं आपण स्टेप वाईज गेलो होतो. नंतर आपण रो ट्रान्सफॉर्मेशननं ए इनव्हर्स फाइंड केला होता, राईट? पहिल्या एक्सरसाइजमध्ये तर सिम्पल ॲप्लिकेशन त्यांनी दिलेले होते, त्याचे ॲप्लिकेशन आपण केले होते. लास्ट टाइम आपण मिसेलनियसमधले लास्ट टू लेक्चर्स मिसेलनियसचे एक्झाम्पल होते, त्यामध्ये सगळं कॉम्बिनेशन आपण दिलं होतं, त्यामध्ये कॉलमचे एक दोन एक्झाम्पल आले. आता कॉलमचं एक एक्झाम्पल येणार नाही, एवढेच एक्झाम्पल याच्यामध्ये होते. अजून जर काही प्रॅक्टिससाठी भेटले एक्झाम्पल, तुम्हाला भेटले एक्झाम्पल, तर कुठलंही एक्झाम्पल मला सेंड करा, आपण ते सोडवून तुमच्यापर्यंत पाठवू याच माध्यमातून, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातूनच. पुढचं एक लेक्चर असणार ते डाऊट सेशन म्हणून आपण एक ठेवूया. लाईव्ह लेक्चरचा प्रयत्न करूया की लाईव्ह लेक्चर कसं आपल्याला घेता येईल आणि त्या लाईव्ह लेक्चर्समध्ये तुमचे जे डाऊट्स असतील ते आपण क्लिअर करूया, राईट? ठीक, मग आता आपण लास्ट पार्टकडे जाणार आहे. त्यामध्ये दोन आपण आज दोन मेथड बघणार आहे, एक मेथड ऑफ इन्वर्जन आणि दुसरा मेथड ऑफ रिडक्शन, राईट? काय बघणार आहे आपण? फर्स्ट मेथड बघणार आहे मेथड ऑफ इन्वर्जन. इन्वर्स इन्वर्जन हा रिलेटेड शब्द, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे, इन्वर्सच करायचा आहे, बरं आहे ना? मेथड ऑफ इन्वर्जन आणि इन्वर्स हे रिलेटेड शब्द आहेत, राईट? को रिलेटेड आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तर तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेलं असणार, इक्वेशन दिलेलं असणार आहे. समजा मी इक्वेशन मानतो A1X + B1Y + C1Z = 0, समजा हे एक इक्वेशन दिलेलं आहे. सेकंड A2X + B2Y + C2Z = 0 हे सेकंड इक्वेशन आहे. थर्ड इक्वेशन A3X + B3Y + C3Z = 0 असे तीन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे याला, वी कॅन राईट दिस इक्वेशन्स वी कॅन राईट दिस इक्वेशन इन द फॉर्म ऑफ कुठल्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, X = B. मग त्याच्या अगोदर आपण तो फॉर्मच लिहूया. म्हणजे ए म्हणजे काय, एक मॅट्रिक्स असणार आहे. कुठला असणार आहे? A1, A2, A3 कोइफिशियंट एक्सचे. A1, A2, A3 वायचा कोइफिशियंट B1, B2, B3 आणि C1, C2, C3 हा झेडचा कोइफिशियंट आहे, राईट? नंतर मग जे व्हेरिएबल आहेत ते सेमच आहेत, XYZ तो इथे येणार आहे, XYZ. आणि समजा इकडं 0 नाही आहे, इकडे समजा D1, D2, D3 दिलेला आहे, तर = काय येणार आहे, D1, D2, D3 येणार आहे. दॅट इज हे कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, ए हा म्हणजे ए मॅट्रिक्स, एक्स म्हणजे हा XYZ = B, X = B च्या फॉर्ममध्ये आहेत. नाव व्हॉट इज द प्रोसिजर, प्री मल्टिप्लाइंग बाय ए इनव्हर्स, म्हणजे याला आपण काय करणार आहे, ए इनव्हर्सनं मल्टिप्लाय करणार आहे. मग कसं येईल, A inverse into A X = A inverse into B. मग आपण याला A inverse into A एका ब्रॅकेटमध्ये घेऊन एक्सला साईडला लिहू शकतो, बाकी काही करत नाही मी, ॲज इट इज ठेवणार आहे सगळं ॲज इट इज आहे. फक्त या A inverse आणि याला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं आहे. A inverse into A काय आन्सर येतं, थोडंसं जाऊन चेक करा की आपण ज्याच्या याचा ए काढलेला आहे आणि त्या एचा आपण A inverse पण काढलेला आहे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा, त्याचा आन्सर येईल एक आयडेंटिटी मॅट्रिक्स, A inverse into B. देअरफोर X = काय येणार आहे, A inverse into B येणार आहे. अँड दॅट इज द प्रोसिजर
टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड बाय युझिंग इन्वर्जन मेथड. आपण इन्वर्जन मेथडनं व्हॅल्यू जी काढणार आहे ती काढण्याची जी प्रोसिजर आहे ती अशी असणार आहे आपली, राईट. इथून पुढे मग आपण ए इनवर्स काढणार आहे. मग तुम्ही ए इनवर्स काढण्यासाठी तुमच्याकडे मेथड कुठले आहेत? तीन मेथड आहेत. जनरली दोनच मेथड आहेत. कुठल्या? एकतर ॲडजॉइंट मेथड किंवा एकतर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मग त्या एलिमेंटरीमध्ये पण दोन मेथड आहे की कॉलम किंवा रो. मग तुम्हाला विचार करायचा आहे की या तिघांपैकी मी कुठल्या मेथडनं त्याला सॉल्व करू. तुम्ही याला ॲडजॉइंट मेथडनं, ए इनवर्सला ॲडजॉइंट मेथडनं काढलं तरी चालेल. रो ट्रान्सफॉर्म कॉलम काही इथं स्पेसिफाय केलेलंच नाही ना. काही इथं स्पेसिफाय असं केलेलं आहे की बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशनच जा तुम्ही, असं काही स्पेसिफाय केलेलं नाही. वेन देअर इज नो स्पेसिफिकेशन यू कॅन डू इट बाय युझिंग एनी मेथड. कुठल्याही मेथडनं तुम्ही ते करू शकता. ओके, सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, आता आपण बघणार आहे मेथड ऑफ रिडक्शन. आता ह्याच्या नावामध्ये पण तसंच आहे. रिडक्शन म्हणजे काय होणार? तो रेड्यूस होणार आहे. बघ, रिडक्शन आहे म्हणजे काय होणार? तो रेड्यूस होणार आहे. मेथड ऑफ रिडक्शन. मग मेथड ऑफ रिडक्शनमध्ये काय केलं जातं? समजा तीन इक्वेशन असेच आहेत, ए वन एक्स प्लस ए टू वाय प्लस ए थ्री झेड इज इक्वल टू डी वन. आता बी येतो, बी वन एक्स प्लस बी टू वाय बी थ्री झेड इज इक्वल टू डी टू. सी वन एक्स प्लस सी टू वाय प्लस सी थ्री झेड इज इक्वल टू डी थ्री. ओके, हे इक्वेशन आहे. मग याच्यापासून आपला जो मॅट्रायसेस तयार होणार आहे, मी आता सगळं लिहित बसत नाही, जनरली तुम्हाला फक्त आयडिया देतो काय करायचं आहे. ए वन बी वन सी वन, ए टू बी टू सी टू, ए थ्री बी थ्री सी थ्री. इथे येणार आहे एक्स वाय झेड इज इक्वल टू डी वन डी टू डी थ्री. ओके, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, याला अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स करायचं आहे. ओके, इथे लिहून ठेवतो मी, मग तुमची माहितीसाठी लिहून ठेवतो. कारण की याला काय करायचं आहे, अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर, याच्या खालचे एलिमेंट झिरो करायचे किंवा याच्या वरचे एलिमेंट झिरो करायचे आहेत, आणि नंतर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्सनं त्याला सॉल्व करायचं आहे. ओके, तरी तुम्ही लिहितो स्टेप नंबर वन. याच्यानंतरची स्टेप फर्स्ट असं लिहितो मी. स्टेप फर्स्ट बुकमध्ये असं काही दिलेलं नाही आहे, पण जनरली तुमच्या लक्षात राहून मी ते लिहितो आहे. स्टेप वन, मेक द मॅट्रिक्स ए. आता याला ए मांडलं ना आपल्या, तिथे लेट केलं पाहिजे. इथे लिहितो मी लेट किंवा दॅट इज करून लिहितो. दॅट इज ए एक्स इज इक्वल टू बी. आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की ए म्हणजे मला हा म्हणायचा आहे, एक्स म्हणजे माझा एक्स वाय झेड आहे, आणि बी म्हणजे डी वन डी टू डी थ्री आहे. ओके, आता इथं स्टेप करतो. स्टेप नंबर वन, स्टेप फर्स्ट, मेक ए अप्पर और लोअर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स त्याला अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा. स्टेप टू, स्टेप सेकंड, अप्पर किंवा लोअर ट्रायंगल झाल्यानंतर सॉल्विंग बाय असं येतो. सॉल्विंग बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्सनं सॉल्व करायचं आहे. एवढं फक्त नोट डाऊन करून घ्या. जरी आत्ता काही समजलं नसेल, ह्या दोन्ही मेथड समजले नसतील, तरी ज्यावेळी आपण प्रॉब्लेम्स घेणार आहे त्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला समजून जाईल. एकदम सिम्पल पार्ट आहे. मी याचे फक्त चारच एक्झाम्पल घेणार आहे, लक्षात ठेवा, फक्त चार एक्झाम्पल घेणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मेथड ऑफ इन्वर्जनचे दोन एक्झाम्पल, एक टू बाय टूचं, एक थ्री बाय थ्रीचं, आणि मेथड ऑफ रिडक्शनचे दोन एक्झाम्पल, एक टू बाय टू, एक थ्री बाय थ्री. बाकी सगळे तुम्हाला होमवर्कला देणार आहे. वर्डिंग प्रॉब्लेम आहेत, एक कमी आहेत एकदम, तर वर्डिंग प्रॉब्लेम मी तुमचे एक दोन घेणार आहे. ओके, सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पलकडे जाऊया, आपले एक्झाम्पल काय आहेत ते बघूया. ओके, इलेवनची एक्झाम शक्यतो शक्यतो म्हणजे 99.99% कॅन्सलच आहे, लक्षात ठेवा, होणारच नाही आहे. बरं आहे ना?
कदाचित कॉलेज, कदाचित म्हणण्यापेक्षा 101% कॉलेज जूनला स्टार्ट होईल. ओके 101 म्हणजे मी आता इथे शुअरिटी आहे माझी की मी सांगतो कॉलेज आत्ता तर सुरू होत नसतं, मेच्या नंतरच जे काय असेल ते 15 मे नंतरच जर कॉलेज तुमचं स्टार्ट झालं तर, आणि एक्झाम घेतली तर 15 मे नंतरच घेतली तर ते पण आता ते तुमच्या कॉलेजवर डिपेंड असणार आहे, किंवा सरासरी ॲव्हरेज आत्तापर्यंतचे जे तुम्ही एक्झाम दिलेले आहेत त्याच्या ॲव्हरेजकडून तुम्हाला ते नेक्स्ट 12th तुम्हाला टाकतील. बरोबर आहे. बुक्सची अवेलेबिलिटी जूनमध्ये जाता, आता मेमध्ये काही बुक्स येत नाहीत, पण तोपर्यंत जे प्रिपरेशन आहे, आता बघा ना टॉपिक बहुतेक काही चेंज झालेलं नाही आहे, जे टॉपिक चेंज नाहीत तेवढे जरी आपल्या संपले इथपर्यंत आपल्या जूनपर्यंत तरी आपल्यासाठी खूप आहे. मग आपण जवळपास मॅथ्सचा 50% सिलेबस कवर करू शकतो आणि फिजिक्सचा मिनिमम 40% तरी सिलेबस कवर करू शकतो. 50-40 झालं तरी खूप झालेलं आहे. ओके ठीक आहे, आता आपण एक्झाम्पलकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्वर्जन मेथड. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व द फॉलोइंग सॉल्व द फॉलोइंग बाय इन्वर्जन मेथड. बाय इन्वर्जन मेथड. ओके एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1 आहे x plus 2y is equal to 2, आणि सेकंड इक्वेशन आहे 2x plus 3y is equal to 3. आपल्याला कुठल्या मेथडनं सोडवायचं आहे? इन्वर्जन मेथडनं सोडवायचं आहे. राईट, मग तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं आहे, हे इक्वेशन 2 दिलेले आहेत, या इक्वेशनवरून काय करायचं असतं आहे? पहिल्यांदा मॅट्रिक्स तयार करायचं असतात. मग काय करणार तुम्ही? लेट ए इज इक्वल टू काय करणार? ए इज इक्वल टू कोएफिशिएंट लिहिणार. एक्सचा कोएफिशिएंट किती आहे? 1. वायचा क्वेश्चन 2 1 2 1 2 इथं एक्सचा क्वेश्चन 2 3 म्हणजे इथं 2 आणि इथं किती येणार आहे? 3. हा झाला ए. नंतर आपण काय चूज करतो? एक्स. एक्स काय आहे? एक्स आणि वाय आहे. राईट, जे आपले व्हेरिएबल असतात ते आपण इथे लिहितो एक्स आणि वाय. आणि त्याच्यानंतर काय तो बी लिहितो. बी म्हणजे इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला काय आहे? 2 आणि 3 आहे. तर 2 3 हे आपले ए एक्स इज इक्वल टू बी आपल्याला सापडलं. बरं ना? ओके, नाव दॅट इज ए एक्स इज इक्वल टू बी या फॉर्ममध्ये आपलं एक्झाम्पल आहे. बरं आहे. वी कॅन इथं असं लिहू शकतो मी, वी कॅन राईट इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए एक्स इज इक्वल टू बी. ओके, नाव प्री मल्टीप्लाइंग अबाव इक्वेशन बाय ए इनवर्स इंटू ए एक्स. ए इनवर्स इज इक्वल टू बी. ए इनवर्स इंटू ए एका ब्रॅकेटमध्ये घ्या. ए इनवर्स इंटू ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. ए इनवर्स इंटू ए काय सांगितलं मी? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आय एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. दॅट इज एक्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स एक्स येणार आहे. राईट, ए इनवर्स बी. नाव आता आपल्याला इथं काय लागणार आहे? ए इनवर्सची व्हॅल्यू लागणार आहे, बाकी तर आपल्याकडे सगळं आहे. मग तुम्हाला या एचा इन्वर्स फाईंड केला पाहिजे. मग एचा इन्वर्स फाईंड करण्यासाठी तुमच्याकडे 2 मेथड आहेत, सांगितलं मी तुम्हाला. ए इन्वर्स फाईंड करण्यासाठी तुमच्याकडे किती मेथड आहेत? 2 मेथड आहेत. एक तर तुम्ही काय करू शकता? बाय ॲडजॉईंट मेथड ए इन्वर्स करू शकता, किंवा एकतर रो ट्रान्सफॉर्मेशन. मी तुमचं रो ट्रान्सफॉर्मेशनच घेणार आहे. मला माहिती आहे ॲडजॉईंट मेथड खूप सोपी आहे, त्यांना तुम्ही इझिली काढू शकता, परंतु ती लेंदी प्रोसेस त्याला डिटर्मिनंट काढा लागेल हे सगळं करण्यापेक्षा बेटर वे आपल्याला आहे की आपण ट्रान्सफॉर्मेशननं जायचं. ओके, मी ट्रान्सफॉर्मेशन जाणार आहे, तुम्हाला वाटलं ॲडजॉईंटनं जायचं तर तुम्ही ॲडजॉईंटनं पण जाऊ शकता. ओके, ट्रान्सफॉर्मेशन जाऊ आपल्याला. ए इज इक्वल टू तर काय दिलं आपल्याला? टू फाईंड ए इनवर्स. बरं आहे, दिली तो वाटलं असतं दिले. टू फाईंड ए इनवर्स मला ए इनवर्स फाईंड करायचा आहे. तर ए इनवर्स फाईंड करण्यासाठी मी काय करणार आहे? बाय द डेफिनेशन ऑफ ए इनवर्स काय असते? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. राईट, मग ए का आहे? 1 2 2 3 आहे. राईट, इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. राईट, नाव इथं 1 आहे, या 2 काय करायचं? आपल्याला 0 करायचं आहे. मग 2 0 करायचं आहे. R2 चेंज टू R2 -2 R1. ओके, आता मला सांगण्याची गरज
नाही, जे कोण असतील जे डायरेक्ट हा टॉपिकचा लेक्चर नंबर 8 आहे, लेक्चर नंबर 8 बघायला आलेत त्यांना समजणार नाहीच आहे, कारण की हा जो चेंज आहे तो आपण अगोदरच टीच केलेला आहे. तर तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघितले पाहिजेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच ते सांगण्यामध्ये काही मजा नाहीच आहे. ओके, तर मला आर टूमध्ये चेंज करायचं आहे, तिथं 2 आहे राईट, तर मी काय करणार आर टू मायनस 2R1 करणार आहे. मग आता हा चेंज केल्यानंतर फर्स्ट रोमध्ये काही चेंज नाही, 1 2, आर टू म्हणजे 2 आहे, 2 - 2 किती येणार आहे 0 येणार आहे, आर टू म्हणजे 3 आहे, 3 - 4 - 1 येणार आहे. ओके, ए इनवर्स इज इक्वल टू जो चेंज आपण या साईडला केलेला आहे तो त्या साईडला पण करायचा आहे. आर टू म्हणजे 0 आहे, 0 - 2 - 2 येईल, आर टू म्हणजे 1 1 येणार आहे. ओके, नाव -1 मला +1 करायचं आहे, सो आर टूमध्येच परत चेंज आहे, -1 × R2, -1 त्याला मल्टिप्लाय करतो म्हणजे तो 1 होऊन जाईल. म्हणजे फर्स्ट रो ॲज इट इज, 0 - 1 मल्टिप्लाय केलं तर 0 येणार आहे, -1 - 1 मल्टिप्लाय केलं तर +1 होऊन जाईल. ए इनवर्स इज इक्वल टू 1 0, पहिला रो ॲज इट इज. सेकंड रोला -1 मल्टिप्लाय केलं, -2 × -1 +2 होईल, -1 × +1 - 1 होणार आहे. 2 0 करायचं आहे, मग काय करणार आपण R1 - 2R2 राईट, हा चेंज करणार आहे. मग काय होईल, या साईडला येणार आहे 1 0 0 1 राईट, आणि इकडे येणार आहे ए इनवर्स इज इक्वल टू. हां, आता इथं काय करणार आपण, चेंज करणार आहे, रो 1 चेंज आहे, म्हणजे रो 2 एलिमेंट चेंज होतील का, नाही, सेकंड रो मधले एलिमेंट ॲज इट इज राहणार आहे, रो 1 चेंज होणार आहे. मग रो 1 काय झालं, R1 - 2R2, R1 किती आहे 1 1 - 4 किती येतं -3, R1 म्हणजे किती आहे 0, -2 × -1 + 2, आणि ए इनवर्स आपल्या इथं फाइंड होतो आहे राईट. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हा व्हिडिओ पॉज करून इथंपर्यंत नोट करून घ्या, मग आपण इकडं रिमेनिंग एक्झाम्पल सोडूया राईट. ओके, बघा आता काय करायचं आहे तुम्हाला, सिम्पल एक्झाम्पल असतं, तेवढं काय अवघड असं नाही आहे राईट. आता ए इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ए इनवर्स इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, -3 × 2 - 1 राईट, हे मिळालं. आता ए इनवर्स मिळालेलं आपल्याला काय फॉर्म्युला आपल्याकडे आहे, फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी राईट. मग आपला ए इनवर्स आपल्याला काय मिळालं आहे, हा -3 × 2 - 1 राईट, इंटू बी. बी आपल्याला काय दिला होता, बी, अरे बापरे, आता बी दिलेला बघितलं पाहिजे मला, बी 2 3 होता राईट, बी काय होता आपला 2 3 होता राईट. यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं, येईल ते आन्सर आपलं. -3 × 2 कसं मल्टिप्लिकेशन करतो, रो इंटू कॉलम मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशनचं रूल लक्षात ठेवा, रो इंटू कॉलम. -3 × 2 - 6, 2 × 3 + 6. नाव फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झालं, आता सेकंड रो सेकंड कॉलम, 2 × 2 - 4 आणि -1 × 3 - 3 राईट. यांचं कॅल्क्युलेशन फक्त करा, -6 + 6 = 0 येणार आहे, आणि 4 - 3 = 1 येणार आहे, आणि एक्स म्हणजे काय असतं, आपण सुरुवातीला लिहिलं, एक्स म्हणजे एक्स आणि वाय असणार आहे, म्हणजे देअरफॉर एक्स इक्वल टू 0 अँड वाय इक्वल टू 1, दिस इज युअर फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय काय करायचं आपल्याला, फाइंड द सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्वर्जन मेथड. सॉल्व द फॉलोइंग बाय इन्वर्जन मेथड हाच क्वेश्चन असणार आहे जो मगाशी लिहून दिला होता मी. सॉल्व द फॉलोइंग बाय इन्वर्जन मेथड, मी सांगेल तुम्हाला की 2 by 2 एक एक्झाम्पल मी घेणार आहे, एक 3 by 3. समजा पहिलं एक्झाम्पल आत्ता घेतलं समजलं नसेल, या एक्झाम्पलकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे एक्झाम्पल जर तुम्हाला 100% समजलं तर काय प्रॉब्लेमच नाही. बघा स्टार्टिंगपासून मी 1 to 2 सगळं सांगणार आहे, एकदम क्लिअर सांगणार आहे, एकदम तुम्हाला जरासुद्धा डाऊट राहणार नाही असं सांगणार आहे. त्यामुळे या एक्झाम्पलकडे एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं काय बोलतो आहे मी राईट. बघा काय करणार, पहिल्यांदा याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहा, मग इथं लिहिणार मी वी कॅन राईट द अबाव इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म असं लिहितो इथं, मॅट्रिक्स फॉर्म. ओके, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये काय येणार मॅट्रिक्स फॉर्म आपला, ए, आता काय येणार 5 2 5 5 2 5 राईट, पहिला रोल -1 y आहे ना फक्त, मग इथं 1 असणार आहे, म्हणजे -1 ज्यावेळी कोएफिशियंट नसणार ते आपण 1 पकडणार ना, तर 1 असणार, -1 + 3 - 2 +3 - 2 4 5 6 4 5
सिक्स ए, नंतर आपण इथं एक्स लिहितो म्हणजे आता कोएफिशिएंट एक्स वाय आणि झेड सगळे एक्स वाय झेडच आहे, एक्स वाय झेड राईट इज इक्वल टू बी, बी म्हणजे फाय टू मायनस वन, फाय टू मायनस वन राईट, दॅट इज आता हा कुठल्या फॉर्ममध्ये आला, दॅट इज हा फॉर्ममध्ये आहे ए एक्स इज इक्वल टू बीच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे ए म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, मी तर आपण म्हटलंच तर लिहूया, तुम्हाला माहीत नसेल तरी ते लिहू शकतो मी, लेट ए इज इक्वल टू आपल्याला गिवन मॅट्रिक्स जो आहे तो फाय मायनस वन फोर टू थ्री फाय आणि फाय मायनस टू सिक्स हा आपला ए झाला राईट. एक्स म्हणजे काय आहे, एक्स वाय झेड, एक्स वाय झेड आहे आणि बी म्हणजे काय आहे, फाय टू मायनस वन, फाय टू मायनस वन. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा या इक्वेशनला प्री मल्टिप्लाय करायचं आहे ए इनवर्सनं. ओके दिली तुम्ही प्री मल्टिप्लाईंग, प्री मल्टिप्लाईंग अबाव इक्वेशन असेल, प्री मल्टिंग अबाव इक्वेशन, इक्वेशन बाय ए इनवर्स, ए इनवर्स तुम्ही काय करणार आहे, प्री मल्टिप्लाय करणार आहे. मग काय इक्वेशन याला प्री मल्टिप्लाय केलं, ए इनवर्स इंटू ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी राईट. ए इनवर्स इंटू एला एका ब्रॅकेटमध्ये घ्या, हे प्रत्येक वेळी ही प्रोसिजर तुम्हाला लिहावी लागणार आहे, हे बायोटच करून ठेवा. ए इनवर्स इंटू ए काय येतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी, आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स दॅट इट्स सेल्फ मॅट्रिक्स, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी, बरोबर आहे. मग तुमचा आता हा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. आता तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, ए इनवर्स तुम्हाला फाईंड केला पाहिजे, बीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, बी म्हणजे काय, फाय टू मायनस वन आहे राईट. मग आता बीची व्हॅल्यू आपल्याला फाईंड, ए इनवर्सची व्हॅल्यू फाईंड करायची, त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, पहिल्यांदा ए इनवर्स एक्झिस्ट आहे का नाही ते बघितलं पाहिजे, म्हणजे याचा डिटर्मिनंट काढलं पाहिजे, कंपल्शन नाही याचं, डिटर्मिनंट काढलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाही याच्यामध्ये, ज्यावेळी आपण रो ट्रान्सफॉर्मेशन जातो. पण ज्यावेळी तुम्ही ॲडजॉईंट मेथडनं जाणार आहात तरी तुम्हाला कंपल्शन असणार आहे, कारण की ॲडजॉईंट मेथडमध्ये ए इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे, ए इनवर्स ॲडजॉईंट मेथडमध्ये ए इनवर्स इज इक्वल टू वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ए असा फॉर्म्युला आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डिटर्मिनंट काढावंच लागेल, कारण की ए इनवर्स फाईंड करायला तुम्हाला डिटर्मिनंट माहीत असणं गरजेचं आहे. ओके तर आपण ॲडजॉईंट मेथडनं जात नाही, आपण ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जातो आहे, तर तुम्हाला जायचं असेल ॲडजॉईंट मेथडनं तर मला काय सांगण्याची मला वाटतं गरज नाही, इथपर्यंत सेमच येणार आहे. त्याच्यानंतर एला घ्या आणि ॲडजॉईंट मेथडनं सोडवा, काय काय करायचं, एलिमेंट काढायचे, मायनर काढायचे, को फॅक्टर काढायचे, त्याच्यावरून को फॅक्टर मॅट्रिक्स काढायचा, त्याच्यावरून ॲडजॉईंट मॅट्रिक्स लिहायचा आणि त्याच्यानंतर मग तुमचा ए इनवर्स, आणि तो इनवर्सची जी व्हॅल्यू येईल ती इथं पुट करायची, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, तुमचं फायनल आन्सर याच्यासारखंच येणार आहे. तुम्ही करून बघू शकता ॲडजॉईंट मेथडनं, पण आपण काय करणार आहे याला ट्रान्सफॉर्मेशन मेथड जाणार आहे. नाऊ वी फाइंड द ए इनवर्स, ए इनवर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. तो सो काय करायचं, आपल्याला ए इनवर्स जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे, ए इंटू नाव असेल तुम्ही, नाव वी फाइंड, नाव वी फाइंड ए इनवर्स, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय, व्हॉट इज ए, ए काय आपला फाय मायनस वन फोर, फाय मायनस वन फोर टू थ्री फाय, टू थ्री फाय, फाय मायनस टू सिक्स, फाय मायनस टू सिक्स हा माझा ए आहे. ए इनवर्स मला फाईंड करायचा आहे, तो ॲज इट इज आहे आणि आय म्हणजे काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो जो तुम्हाला माहीत आहे काय असतो राईट. ओके मग आता काय करणार तुम्ही, या आता स्टार्ट आपली प्रोसिजर, काय प्रोसिजर आहे, फायला वन करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे एक्झाम्पल मी इन डिटेल घेणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागेल, परंतु व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला याच्या अगोदरच जे काही टीच केलेलं आहे, मग याच्या अगोदर कुठलंच लेक्चर अटेंड असलं केलं तरी हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं पाहिजेच, कारण की मी त्या असं समजतो की तुम्ही तुम्हाला मॅट्रिक्स याच्या अगोदर काही शिकवलेलं नाही असं समजून मी तुम्हाला समजावून सांगतो राईट. तर फाय मला या फायला वन करायचं आहे, का करायचं आहे, कारण की आपला रूलच आहे की याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स करायचं आहे, याला काय करायचं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स करायचं आहे. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स करत असताना फायला वन करणं गरजेचं आहे, बरं आहे. सिक्वेन्स कसा असणार आहे, पहिल्यांदा याला वन करा, नंतर खालच्या दोघांना काय करायचं, झिरो करायचं, नंतर या थ्रीला वन करा, नंतर या दोघांना काय करायचं, झिरो, नंतर या सिक्सला वन करा, या दोघांना झिरो, म्हणजे पहिल्यांदा वन 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 ही प्रोसिजर पहिल्यांदा लक्षात ठेवा, वन नंतर झिरो, मिडलला वन नंतर झिरो, एंडला वन नंतर झिरो, या प्रोसिजरनं आपल्याला जायचं आहे. मग मला सांगा या फायला वन करण्यासाठी मला काय करायला लागेल, मग पहिला क्वेश्चन की फाय कुठल्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये, रो नंबर वनमध्ये, रो वन चेंज टू रो वन राईट. आता मला सांगा की याला वन करण्यासाठी काय करावं लागेल, तर या टूला जर मी टूनं मल्टिप्लाय केलं, या टूला जर मी टूनं मल्टिप्लाय केलं तर किती रो होईल, फोर होईल, आणि फाय मायनस फोर किती येतं, वन,
फाय मायनस फोर किती येतं आहे, वन येतं आहे. म्हणजे मी काय करू शकतो, हा टू जो कुठल्या रोमध्ये आहे, सेकंड रोमध्ये. मग सेकंड रोला मी जर टूनं मल्टिप्लाय केलं, सेकंड रोला जर मी टूनं मल्टिप्लाय केलं आणि फर्स्ट रोमधून त्याला मायनस केलं तर माझा आन्सर येईल. समजतं आहे का? एवढी सिम्पल प्रोसिजर आहे. आता रो नंबर वनमध्ये चेंज करायचं. रो वन म्हणजे फाय, फाय मायनस फोर किती येणार आहे, वन. चला, आर वन म्हणजे मायनस वन, मायनस वन इंटू मायनस सिक्स, मायनस सेवन. आर वन म्हणजे फोर, फोर मायनस टेन, फोर मायनस टेन, मायनस सिक्स. ओके, सेकंड रो ॲज इट इज टू थ्री फाय, थर्ड रो ॲज इट इज फाय मायनस टू सिक्स. ए इनवर्स इज इक्वल टू, हां इथं पण तेच फॉलो करायचं आहे. आर वन म्हणजे वन, वन मायनस झिरो वन, झिरो मायनस टू मायनस टू, इथं झिरोज, झिरो वन झिरो, झिरो झिरो वन. कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन जमत नसेल तर बेरीज होता. बाकी कुठल्या स्टँडर्डला शिकलात रे? ॲडिशन सबट्रॅक्शन. तुम्ही कोणत्या स्टँडर्डला शिकलेला आहात? हां, कोणत्या स्टँडर्डला असताना शिकतात? मग त्या स्टँडर्डला असता, म्हणजे थर्ड फोर्थचा तर मी तुम्हाला टीच करू का की तुम्हाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे, तर ते तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन जमलं पाहिजे. राईट, जमलंच पाहिजे. राईट, आणि जमत नसेल तर सांगा की सर मला ॲडिशन सबट्रॅक्शन कळत नाही, जमत नाही. एक एक लेक्चर आपण ठेवू ॲडिशन आणि सबट्रॅक्शनवर. राईट, ओके. नाव इथं वन केलं आपण, पहिली प्रोसिजर आपली झाली. या फायला काय केलं आपण? वन केलं. आता काय करायचं आहे? या टू फाय, हा जो नंबर आहे, खालचे दोन हे नंबर आहेत, या दोघांना झिरो करायचा आहे. म्हणजे या दोघांना झिरो करायचं आहे. मग आर टू कुठल्या रोमध्ये आहे? सेकंड रो. फाय कुठल्या रोमध्ये? थर्ड रो. म्हणजे मला आर टूमध्ये आणि आर थ्रीमध्ये या दोघांमध्ये पण काय करायचं आहे? चेंज करायचा आहे. आर टू आणि आर थ्रीमध्ये इथं कुठला नंबर आहे? प्लस टू. मग मायनस टू लिहिणार. इथं कुठला नंबर आहे? प्लस फाय. मग इथं मायनस फाय लिहिणार. वन कुठे केला आपण? फर्स्ट रोमध्ये. मग आर वनचा आपण यूज करणार आहे. इतकं सिम्पल चेंज असतो. राईट, आता बघा काय करायचं. आता पहिल्या रोमध्ये तर चेंज नाही आहे. वन मायनस सेवन मायनस सिक्स ॲज इट इज, वन मायनस सेवन मायनस सिक्स ॲज इट इज. आता इथं चेंज आहे. आर टू म्हणजे किती आहे? टू. टू मायनस टू किती येणार आहे? झिरो. राईट, आर टू म्हणजे किती आहे? थ्री. थ्री मायनस फोर्टीन, थ्री मायनस मायनस टू इंटू मायनस सेवन प्लस फोर्टीन येईल. थ्री प्लस फोर्टीन सेवन्टीन, सेवन्टीन येणार आहे. ओके, सेवन्टीन. नंतर आर टू म्हणजे किती आहे? फाय. फाय प्लस ट्वेल्व, फाय प्लस ट्वेल्व, फाय प्लस ट्वेल्व, सेवन्टीन. गुड, सेवन्टीन. नाव सेकंड थर्ड रोमध्ये चेंज आता. फाय मायनस फाय किती येणार आहे? झिरो. फाय मायनस फाय झिरो. नंतर आर थ्री मायनस टू, मायनस टू मायनस थर्टी फाय, मायनस थर्टी सेवन. खूप मोठ्या व्हॅल्यू होतात ना. आर थ्री म्हणजे मायनस टू, मायनस फाय इंटू थ्री, मायनस फाय इंटू सेवन. ओके, सेवन फायचा थर्टी फाय, बरोबर आहे. थर्टी फाय प्लस मायनस टू, मायनस थर्टी थ्री येते का? मायनस टू प्लस थर्टी फाय प्लस थर्टी थ्री येईल, मायनस थर्टी थ्री येईल का? चेक करू दे एकदा. मायनस सेवन इंटू मायनस फाय प्लस थर्टी फाय, आणि आर थ्री म्हणजे मायनस टू आहे. मायनस टू प्लस थर्टी फाय प्लस थर्टी थ्री. ओके, नाव पुढे. आर थ्री म्हणजे सिक्स, सिक्स मायनस 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 प्लस होईल, प्लस थर्टी, थर्टी सिक्स, थर्टी सिक्स. याच्यामध्ये फर्स्ट रो ॲज इट इज वन मायनस टू झिरो, वन मायनस टू झिरो. तर सेकंड रोमध्ये चेंज आहे तो तर करावं लागेल. आर टू म्हणजे किती आहे? झिरो. झिरो मायनस टू म्हणजे मायनस टू येणार आहे. आर टू म्हणजे किती आहे? वन. वन प्लस फोर फाय. आर टू म्हणजे झिरो, आर वन म्हणजे पण झिरो, म्हणजे झिरोच येणार. ओके, आर थ्रीकडे चला. आर थ्री म्हणजे झिरो, झिरो मायनस फाय मायनस फाय. आर थ्री म्हणजे झिरो, झिरो प्लस टेन, टेन. आर थ्री म्हणजे वन, वन मायनस झिरो, वन. ओके, चला इथपर्यंत झाला. आता पहिला कॉलम कम्प्लीट झाला आहे. बघा, पहिला कॉलम कम्प्लीट झाला की या सेवन्टीनला आपल्याला वन करायचं आहे. तर आपल्याला काय कळतं आहे की सेवन्टीनला आपण जर डिवाईड केलं त्याला तरी तो वन होऊन जाईल. तर सिम्पल प्रोसिजर आहे तुमची की तुम्ही काय करा, त्याला सेवन्टीननं डिवाईड करा. किंवा दुसरा जर काय ऑप्शन असेल तर बघा काढून की काय करता येईल का. दुसरं ऑप्शन का आहे का? तर आहे एक ऑप्शन. काय करू शकतो मी? इंटरचेंज करू शकता. बघा, याला आपण वरती घेतलं, याला खाली घेतलं तर होऊन जाईल. राईट,
इंटरचेंज करून पण ते सिम्पल होईल, कारण की जर 17 डिवाइड केलं तर इथं किती येईल बघा ना, 2/17, 5/17, मग कॅल्क्युलेशन करायला थोडंसं टफ जाईल. तर बेटर वे आपण दुसरा वेळ चूज करूया की आपण पहिल्यांदा इंटरचेंज करून घ्या. काय इंटरचेंज करायचं, R2 इंटरचेंज टू R3, राईट. 1 - 7 - 6 इंटरचेंज केल्यानंतर 0 33 वरती येईल, 36 आणि 0 17 जितकं कॅल्क्युलेशन तुम्हाला सिम्पल वे न करता येईल तेवढ्या सिम्पल वे न करा. 1 - 2 0 - 5 10 1 - 2 5 0 ओके. तुमच्यावर डिपेंड असणार तुम्ही काय करताय. आता काय असणार आहे, 17 2 किती येतं 34 17 2 34 आणि 34 - 33 किती येतं 1 येतं, म्हणजे -1 येणार आहे. आणि ते -1 आपण 1 - 1 मल्टिप्लाय करू +1 होऊन जाईल, राईट. तर आता मी R2 मला चेंज करायचं आहे, R2 चेंज करायचं. मी काय करणार आहे, R2 - 2R3 करणार आहे, R2 - 2R3 बघा काय होतं. 1 - 7 - 6 पहिला रो ॲज इट इज. R2 म्हणजे किती आहे 0, R3 म्हणजे पण किती आहे 0, मग 0 0 आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. ओके, किती येणार आहे 0 येणार आहे. R2 म्हणजे किती आहे 33 -2 × 17 17 × 34 33 - 34 - 1. आता R2 म्हणजे 36 17 × 2 34 36 2 येणार आहे 2. बाकी तर 17 17 हा 0 17 17 ॲज इट इज राहणार आहे. इनवर्स इज इक्वल टू ओके. बाकी पहिला रो ॲज इट इज 1 - 2 0 हा चेंज. R2 म्हणजे किती आहे -5 - 5 + 4 म्हणजे -1. R2 म्हणजे 10 10 - 10 10 - 10 0. R2 म्हणजे 1 1 - 0 1 बाकी सेम -2 5 0 ओके. आता इथं -1 आलेला आहे, तर -1 काय करायचं आपल्याला +1 करायचं आहे. मग काय करणार मी, R2 चेंज करणार -1 × R2 R2 -1 मल्टिप्लाय करून टाकणार, राईट. 1 - 7 - 6 0 - 1 2 आणि इथे येणार आहे 0 17 17, राईट. -1 मल्टिप्लाय केल्यानंतर इथं +1 होईल, राईट ना. आणि इथं काय होणार आहे -2. साईन चेंज होतं सगळ्यांचं, या सगळ्यांचं काय होणार आहे साईन चेंज सेकंड रोचं. सेम इकडे पण आपण सगळ्यांचं काय सांग करणार आहे साईन चेंज, म्हणजे सेकंड रोचं फक्त साईन चेंज करणार आहे सगळ्यांचं, म्हणजे सगळ्या एलिमेंटचं नाही आहे, तर फक्त त्या रोचं. इथं +1 होईल, इथं 0 होईल, इथं -1 होईल, बाकी सेम -2 5 0 - 2 5 0 ओके गुड. नाव आता इथं 1 झाला आहे, या दोघांना काय करायचं आपल्याला 0 करायचं आहे. मग आपल्याला R1 आणि R3 चेंज करायचं आहे. कुठे चेंज करायचं आहे, R1 आणि R3 चेंज करायचं आहे. ओके, तर R1 काय आहे, R1 आपण R1 लिहितो इथं, R3 असेल तर R3 लिहितो. काय आहे, -7 आहे तर +7 करणार. आणि 1 कुठे गेला आपण R2 तर R2 यूज करणार. इथं +17 आहे तर -17 करणार. आणि R2 1 आहे तर R2 लिहिणार. मग हे चेंज करा, काय आन्सर ते बघा. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करा, इथपर्यंत लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, नंतर लिहा. ओके, घेतला, ठीक. कंटिन्यू करतो मी इकडे, आता याची काय गरज लागणार नाही आता आपल्याला. तुम्ही लिहून घेतला असेल पॉज करून व्हिडिओ. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. Row 1 Row 3 काय करायचं आहे, Row 1 + 7 R2 मग Row 1 किती आहे 1 1 + 0 1 येणार आहे, म्हणजे पहिल्या रोमध्ये पहिला एलिमेंट आपला 1 असणार आहे. ओके, नंतर Row 1 म्हणजे किती आहे -7 - 7 + 7 0 येणार 0. ओके, नंतर Row 1 म्हणजे -6 - 7 × -2 = 14 - 14 होईल. -6 - 14 - 20 - 20. सेकंड रोमध्ये काही चेंज नाही, 0 1 - 2 ॲज इट इज 0 1 - 2 ॲज इट इज. थर्ड रोमध्ये चेंज आहे, R3 म्हणजे किती आहे 0 0 - 17 × 0 म्हणजे 0. ओके, देन R3 म्हणजे 17 17 - 17 0. ओके, नंतर R3 म्हणजे 17 17 - 17 × -2 मग 17 × -2 = 34 + 34 मग 17 51 चेक करावं लागेल. R3 किती आहे,
R3 17 आहे, राईट? मग 17 - 17 × −2 = 34, 34 + 17 ऑप्शनच नाही काय, 34 + 17 = 51, राईट? 51 येणार आहे. गुड. A−1 इज इक्वल टू, आता जो चेंज तिकडे गेला आहे तो इकडे पण करायचा आता. ठीक आहे, R1 म्हणजे 1 + 7 म्हणजे 8 येणार आहे. 8 नंतर R1 म्हणजे −2 − 2 + 0 − 2 राहील. ओके, नंतर R1 म्हणजे 0 − 7 − 7. सेकंड रोमध्ये काही चेंज नाही, 1 0 − 1 as it is. नंतर थर्ड रोमध्ये चेंज आहे. थर्ड रो काय आहे? −2 − 2. R3 म्हणजे किती आहे? −2 − 2 − 17 × 1 −2 − 17 − 2 − 17 − 19. ओके, R3 म्हणजे 5 × 0 = 5 येणार आहे. ओके, R3 म्हणजे 0 + 17 आहे. ओके, गुड. आता काय करायचं आपल्याला, या 51 ला 1 करायचं आहे. 51 ला 1 करण्यासाठी 51 डिवाइड केलं पाहिजे. काय चुकत तर नाही ना? ठीक आहे, बघू आपण पुढे आन्सर आल्यानंतर. काय मध्ये तर मी काय चेंज तर केलं नाही ना. −20 − 0 − 1 − 2 = 0 ला 51 डिवाइड केलं. हा चेंज काय करणार तुला हे करायला गोंधळ होतो आता. R3 change to R3 divided by 51. हां, 1 0 − 20 0 1 − 2. रो नंबर 3 ला 51 डिवाइड करणार. 0 ला 51 डिवाइड केलं 0, 0 ला 51 डिवाइड केलं 0, 51 ला 51 डिवाइड केलं 1. इथं 1 आला. A−1 बघा, 1 करण्यासाठी मी काही करतो. 8 − 2 − 7 फर्स्ट रो ॲज इट इज, 1 0 − 1 ॲज इट इज, −19 / 51, 5 / 51 अँड 17 / 51, राईट? ठीक. आता काय करायचं आपल्याला, या दोघांना 0 करायचं आहे, म्हणजे रो नंबर 1 चेंज करायचा आहे आणि रो नंबर 2 चेंज करायचा आहे. रोमध्ये काय चेंज करणार? रो 1 −20 आहे, +20 R3 करणार. नंतर रो 2 काय चेंज करणार? −2 आहे तर +2 R3 करणार, राईट? आता हे चेंज आपल्याला करायचे आहेत आणि जे येईल ते आन्सर. या साईडला काय येणार आहे? 1 0 0 0 1 0 0 0 1 येणार आहे. स्ट्रॉंग चेंज, शेवटचा चेंज आपला स्ट्रॉंग असणार आहे, राईट? आता हे कॅल्क्युलेशन करून बघू काय येतं, राईट? आता इथं साईडला करून बघितलं पाहिजे आपल्याला काय फॉर्म्युला आपला. R1 म्हणजे कोण आहे? 8 − 2 − 7 लिहितो मी. 8 − 2 − 7 R1 + 20 + 20 + 20 + 20 R3, आता R3 आपला डेंजर आहे. −19 / 51, 5 / 51 आणि 17 / 51, आणि याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला फायनल आन्सर लिहायचं आहे. ठीक, मग आता कॅल्क्युलेशन करताना 20 × 19 किती येईल? 380 −8 − 380 / 51. 51 × 8 किती येतं? 51 × 8, 8 × 1 = 8, 8 × 5 = 40, 408. मग 408 − 380 केलं आपण तर किती येईल? 28 / 51. ओके, पहिला एलिमेंट सापडला आपल्याला 28 / 51. सेकंड चेंज करू बघा. −2 + 51 × 20 काय चुकतं आहे का? काहीतरी रॉंग होतं आहे का? चुकतं आहे, बरोबर. 20 × 5 किती येईल? 100 / 51. 51 × −2 102 मायनस −2 येईल, म्हणजे −2 / 51. नेक्स्ट कॅल्क्युलेशन, −7 + 20 × 17 340. 20 × 17 = 340 / 51. 51 × 7 = 357 / 357 = 340 − 17
मायनस 17/51. चल, हे तीन नंबर तर आपल्याला मिळाले. कुठले नंबर मिळाले? 28/51, -2/51, -17/51. R1 मध्ये चेंज झाला. आता आपल्याला R2 मध्ये चेंज करायचं. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित करता आले पाहिजेत. R2 मध्ये चेंज करायचं. R2 काय आहे बघत पाहिजे. R2 हा बघा, 10-1. R2 काय आहे? 10-1. ओके, +2 करायचं आहे. +2. ओके, +2. आर थ्री आता डेंजर. -19/51, 5/51 आणि 17/51. राईट. ओके, मग आता काय करणार? 13 13/51. ओके, 5 to the 10 10/51. डायरेक्ट आन्सर येत आहे 10/51. -1 34/51. 51 - 51, 34 ना, 44 आणि 17 -17/51. हे सगळे नंबर तिथे लिहून घ्या. सेकंड रोमध्ये की काय आले? 13/51 नंतर 10/51 आणि -17/51. थर्ड रो ॲज इट इज. -19/51, 5/51, 17/51. ओके, तर आपला इनवर्स आत्ताशी निघतो आहे. हे अजून पुढं जायचं आहे, भरपूर कॅल्क्युलेशन आहे. आता काय करू शकतो आपण याच्यातून? 51 कॉमन काढू शकतो. राईट, आता ए इनवर्स इज इक्वल टू काय येणार आहे? 51 कॉमन काढणार आहे आपण, नाही म्हणजे 1/51 जर कॉमन काढला तर इथं राहणार आहे 28, इथे आहे -2, इथे -17, इथे 13, इथं 10, इथं -17, इथं -19, इथं 5 आणि 17. हे टर्म राहतील आपल्या. राईट, हा आपला आता ए इनवर्स आलेला आहे. राईट, ठीक. आता आपल्याला या प्रोसिजरमध्ये ती व्हॅल्यू टाकायची आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना आपल्याला. सो नोट डाऊन करून घेतला असेल तुम्ही इथपर्यंत, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट मी तुम्हाला घ्यायला सांगितलं, नसेल घेतलं तर आता परत घ्या, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. घेतला? सो बापरे, अर्धा तास झाला एक एक एक्झाम्पल सोडतो आपण. डेंजर एक्झाम्पल. ओके, काय करणार तुम्ही? फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय आपल्याला भेटला? एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. मग एक्स इज इक्वल टू व्हॉट इज ए इनवर्स? 1/51 आणि टर्म त्या 28 - 2 -17 13 - 10 -17 19 - 5 = 17 इंटू बी. आपला बी काय होता? तर बी तर इक्वेशनमध्ये जाऊन बघावं लागेल. बी होता आपला 5 - 1 हा बघा, मध्येच परत व्हिडिओ स्टॉप झालेला. लक्ष द्या, इथपर्यंत आलं आपण. आता काय करायचं आहे? आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं रो इंटू कॉलम्स. राईट, मग एक्स इज इक्वल टू 1/51 मल्टिप्लिकेशन करा. काय येतं बघा? 28 into 5 0
140 मायनस 2 इंटू प्लस 2 म्हणजे मायनस 4, मायनस 17 इंटू प्लस 17, राईट. 13 5 जा 65, 10 20, 10 2 जा 20, मायनस 17 इंटू प्लस प्लस 17, ओके. देन मायनस 9 इंटू 5 मायनस 95, 5 इंटू 2 10, 17 मायनस 17, ओके. याचं फक्त कॅल्क्युलेशन करून घ्या. एक्स इज इक्वल टू 1/51, 140 मायनस 4 136, 136 प्लस 17, 136 प्लस 17 13, 5 153, 153, 65 प्लस 20 85, 85 प्लस 10 95, 95 प्लस 7 102, मायनस 95 प्लस 10 मायनस 85, मायनस 85 मायनस 17 मायनस 102, ओके. 51 डिवाइड करा. एक्स इज इक्वल टू 51 153 डिवाइड केलं तर किती येते बघा, 3L. 51 102 12L, 51 मायनसला मायनस 12L. नाव वी गेट द आन्सर. एक्स मीन्स वॉट? एक्स मीन्स एक्स वाय अँड झेड. दे आर फोर एक्स इज इक्वल टू 3, वाय इक्वल टू 2 अँड झेड इक्वल टू मायनस 2. वी गेट द आन्सर. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. तेच क्वेश्चन तोच. सॉल्व द फॉलोइंग बाय इन्वर्जन मेथड. इन्वर्जन मेथडनं सोडवायचं आहे. आता मी काय करणार आहे, आता आपण दोन एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मेशननं बघितले. आता तुम्हाला मी ॲडजॉइंट मेथड पण सांगतो कशी सोडवायचं. ॲडजॉइंट मेथडनं कसं सोडवायचं म्हणजे तुम्हाला कळेल की आता बघितलं ना तुम्ही, रो ट्रान्सफॉर्मेशन खूप डिफिकल्ट वेनं गेलं होतं. तुम्हाला आता माझ्यासाठी सोपं का आहे किंवा माझ्यासाठी सिम्पल का आहे, कारण ट्रान्सफॉर्मेशनचं प्रॅक्टिस माझं खूप झालेलं आहे. पण तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनचे खूप कमी एक्झाम्पल आत्तापर्यंत सॉल्व केलेले आहेत. तर ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल तर जेवढे तुम्ही जास्त सॉल्व कराल तेवढं लॉजिक तुम्हाला जास्त येईल आणि कसं सोडवायचं समजेल, बरोबर आहे ना. तर आता आपण बघूया की ॲडजॉइंट मेथडने याला कसं सोडवता येईल. ती मेथड बघून घ्या तुम्ही. ॲज युजुअल प्रोसिजर असणार आहे. इन्वर्जन मेथड आहे म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागणार आहे, फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट द मॅट्रिक्स. मॅट्रिक्स काय आहे आपला, याचा कोएफिशिएंट 1 1 1 1, याचा कोएफिशिएंट 2 मायनस 1 2 आणि मायनस 1, नंतर एक्स म्हणजे एक्स आणि वाय आहे, इज इक्वल टू बी म्हणजे इज इक्वल टू 4 आणि 5, राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, दॅट इज इथं खाली लिहायचं, दॅट इज एक्स इज इक्वल टू बी, याच्या खाली ना प्री मल्टिप्लाईंग अप्लाईंग बाय ए इनवर्स. ए इनवर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला याला. मग काय येणार आहे, ए इनवर्स इंटू ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, नंतर ए इनवर्स आणि एला एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. ए इनवर्स इंटू ए काय येतं, आय. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी अँड नाऊ वी गेट द एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. नाऊ वी फाईंड द ए इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड. आता आपण हा जो ए इनवर्स आहे तो ॲडजॉइंट मेथडनं सोडवणार आहे का, कारण की बीची व्हॅल्यू तर आपल्याकडे आहेच ना ऑलरेडी. बी तर आपल्याला माहीत आहे की बी काय, 4/5 आहे, मॅट्रिक्स आहे. तर आपल्याला फक्त ए इनवर्स काढायचा आहे ॲडजॉइंट मेथडमध्ये. देअरफोर नाऊ वी फर्स्ट ऑफ ऑल फाईंड द डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए इथंच फाईंड करा, पण डायरेक्ट तुम्ही लिहिलं चालतं आहे किंवा घ्या. चला 1 1 1 1 2 मायनस 1 हा आपला मॅट्रिक्स आहे, याचा डिटर्मिनंट आपल्याला फाईंड करायचा आहे. 2 1 इंटू मायनस 1 मायनस 1 2 इंटू 1 2, किती येईल आन्सर, -3, विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ए इनवर्स का आहे, एक्झिस्ट आहे. ए इनवर्स का आहे, एक्झिस्ट आहे, राईट. मग ए इनवर्स एक्झिस्ट आहे तर आपल्याला काय करायचं, आता त्याचा पहिल्यांदा ॲडजॉईंट फाईंड करणं गरजेचं आहे. याचं काय फाईंड करायचं, ॲडजॉईंट. मग आता आपल्याला काय करायला लागेल त्यासाठी, पहिल्यांदा ए इज इक्वल टू आपल्याला जो मॅट्रिक्स दिला आहे तो आपण लिहूया. 1 1 2 मायनस 1 दिलेला आहे, नंतर आपण त्याचे मायनर लिहूया, M11 M12 M21. आठवतं आहे, M22 इज इक्वल टू. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -1, फर्स्ट रो सेकंड कॉलम 2, सेकंड रो फर्स्ट कॉलम 1, सेकंड रो सेकंड कॉलम 1, राईट. तर हे तुमचे एलिमेंट येणार आहेत, मायनर आलेले आहेत. आता मायनर आले, आता को फॅक्टर A11 A12 A21 A22 इज इक्वल टू -1 2 + 2 इज इक्वल टू -1 2 + 1
इज इक्वल टू माइनस वन, वन प्लस टू इज इक्वल टू माइनस वन, वन प्लस वन इंटू माइनर, माइनर माइनस वन इंटू टू इंटू वन इंटू वन, राइट। आणि मग हे आन्सर तुम्हाला काढ लागतील, याचा आन्सर काय आहे, जर ॲडिशन इवन आली तर वन इंटू मायनस वन मायनस वन, ऑड आली तर साईन चेंज करायचं मायनस टू, ऑड आली तर साईन चेंज, आणि इवन आली तर साईन ॲज इट इज राहणार आहे, बरं आहे ना। तर आपले हे आपले काय आलेले आहेत, को फॅक्टर आलेले आहेत, राईट। हे आपले काय आलेले आहेत, को फॅक्टर आलेले आहेत, आणि या को फॅक्टरवरून को फॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं असतो आपल्याला, को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए इज इक्वल टू, को फॅक्टर मॅट्रिक्स काय आला, मायनस वन मायनस टू मायनस वन वन, हा आपला आलेला आहे, राईट। ठीक, याच्यानंतर को फॅक्टर मॅट्रिक्स करून काय लिहितो आपण, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स लिहितो, ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू, ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजे काय करणार, रोला कॉलम करणार, हा रोमध्ये आहे पहिला, त्याला मायनस वन मायनस टू आणि मायनस वन वन, मायनस वन वन, राईट। हा ॲडजॉईंट ऑफ ए आला, आता ए इनवर्स काढणार आहे, मग ए इनवर्सचा फॉर्म्युला, ए इनवर्स इज इक्वल टू वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए, मग वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए काय आला आहे, मायनस थ्री आलेला आहे, मायनस थ्री इंटू ॲडजॉईंट ए काय आला, मायनस वन मायनस वन मायनस टू वन, मायनस वन मायनस वन मायनस टू वन, मग मायनस साईन जे आहे, मायनस साईन नाही, त्यांना सगळ्यांचे साईन चेंज करा, इकडे वन अपॉन थ्रीच फक्त ठेवूया आपण, आतमध्ये सगळ्यांचे साईन चेंज करू, वन वन टू मायनस वन, सगळ्यांचे साईन चेंज केले, राईट। आपला हा आता ए इनवर्स आलेला आहे, आणि आपला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, मग एक्सचा फॉर्म्युला काय येतं बघा, एक्सचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, मग एक्स इज इक्वल टू ए इनवर्स किती आला, हा हा बघा ए इनवर्स आहे आपला, काय आला आहे, वन अपॉन थ्री वन वन टू मायनस वन इंटू बी, बी काय आहे आपलं बघा, बी चेक करा काय, बी म्हणजे काय, हा फोर फाय, आणि यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करा, संपलं काम, हा वन अपॉन थ्री ॲज इट इज ठेवा, रो इंटू कॉलम, वन इंटू फोर फोर, वन इंटू फाय फाय, टू इंटू फोर एट, मायनस वन इंटू फाय मायनस फाय, राईट। याचं कॅल्क्युलेट ॲडिशन सबट्रॅक्शन करा, आन्सर येऊन जाईल काय, फोर प्लस फाय नाईन, एट मायनस फाय थ्री, या थ्रीनं डिवाइड करा दोघांना, म्हणजे एक्स इज इक्वल टू थ्रीनं जर नाईनला डिवाइड केलं तर थ्री येईल, थ्रीनं जर थ्रीला डिवाइड केलं तर वन येणार आहे, आणि एक्स मीन्स वॉट, एक्स मीन्स एक्स आणि वाय असणार आहे, मग देअर फोर एक्सची व्हॅल्यू किती आली, थ्री आली, आणि वायची व्हॅल्यू किती आली, वन, दॅट इज युअर फायनल आन्सर। म्हणजे तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडनं तुम्ही याला सोडवू शकता, तुम्हाला जर ॲडजॉईंट सोपं वाटत असेल, कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला आवडतं, तर तुम्ही या मेथडनं जा, आणि जर थोडंसं तुमचं लॉजिक इन्क्रीज झालं असेल तर तुम्हाला आत्ता वाटतं आहे, आता इथे वाटलं असेल सर मग तुम्ही ॲडजॉईंट मेथडनंच का नाही शिकवलं, तर त्याचं रिझन, मोस्ट ऑफ रिझन, माझं महत्त्वाचं रिझन काय आहे की रोनं का सोडवा, कारण की तुमचं रोज प्रॅक्टिस जास्त होईल, कळतं ना, ज्या रो ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल येतील, फाइंड द ए इनवर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, तरी तुम्हाला याची हेल्प जास्त होणार आहे। भले ही मेथड तुम्ही लक्षात ठेवा, नो डाऊट टेक्स्टबुकमध्ये सुद्धा हीच मेथड दिलेली आहे, पण मी तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन का सांगतो, कारण की रो ट्रान्सफॉर्मेशन एक्झाम्पल कदाचित थ्री बाय थ्रीचं एक्झाम्पल, कदाचित म्हणण्यापेक्षा 100% थ्री बाय थ्रीचे एक्झाम्पल रो ट्रान्सफॉर्मेशननं सोपे होतात, आणि जर तुम्ही ॲडजॉईंट मेथडनं गेला थ्री बाय थ्रीचं एक्झाम्पल, तर ते खूप मोठे लेंदी एक्झाम्पल होणार, बघा ना, मायनर काढायचे, को फॅक्टर काढायचे, को फॅक्टर मॅट्रिक्स काढायचा, ॲडजॉईंट मॅट्रिक्स काढायचा, त्याच्यावरून ए इनवर्स काढायचा, त्याचा डिटर्मिनंट काढणं पण गरजेचं आहे, एवढी मोठी प्रोसेस। रोड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय करायचं आहे, वन पहिल्यांदा पहिल्या एलिमेंटला वन करा, त्याच्या खालचे दोन झिरो करा, नंतर मध्ये वन करा, वरचे दोन झिरो करा, खालचा वन करा, त्याच्या वरचे दोन झिरो करा, म्हणजे फक्त सिम्पल सिम्पल प्रोसिजर तुम्हाला याच्यामध्ये करायची आहे। तर हे इन्वर्जन मेथडचं अजून एक एक्झाम्पल तुमचं घेतलेलं आहे मी, बाकी जे एक्झाम्पल असतील ते मी तुम्हाला होमवर्क म्हणून याच्या ही व्हिडिओ पर्यंत तुम्ही हे पॉज करून हे लिहून घ्या, आणि त्याच्यानंतर होमवर्क तुमचा तुम्हाला दिसेल। ओके, नेक्स्ट टाईप बघा, चला सेकंड टाईप, आज आपण मी तुम्हाला सांगितलं आज हा टॉपिकचा एंड करायचा प्रयत्न करणार आहे मी, जर थोडी गडबड होत असेल, थोडं फास्ट होत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये की सर आजचं लेक्चर खूप फास्ट झालं आणि आम्हाला समजलं नाही, किंवा जर समजलं असेल तर नक्कीच सांगा की समजते सर, जाऊ दे या स्पीडने गेलं तरी चालेल म्हणून। ओके, ट्राय करेन की याच्या पुढचं अजून एक लेक्चर याच्यामध्येच मॅट्रेसेसचं होल जे काही सगळे टाईप आहेत आत्तापर्यंत झालेले त्याच्यातले प्रत्येकातले एक एक एक्झाम्पल सॉल्व करून अजून एक लेक्चर, म्हणजे अजून एक लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। ओके, पण सध्या तर माझ्या डोक्यात हे आहे की आज आपला हा टॉपिक संपला पाहिजे। ओके, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय रिडक्शन मेथड, या
इक्वेशनला आपल्याला रिडक्शन मेथडनं सोडवायचं आहे. सेम प्रोसिजर मॅट्रिक्स फॉर्म. ओके, वी कॅन रन राईट डाऊन इन मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं येणार, हा टू वायचा कोएफिशिएंट किती आहे, वन. समजते तुम्हाला कसं काय करायचं आहे, एक्सचा कोएफिशिएंट किती आहे, टू. वायचा कोएफिशिएंट किती आहे, वन. इथं टू वन लिहिलं. एक्सचा कोएफिशिएंट थ्री, वायचा कोएफिशिएंट फाय, राईट. नंतर एक्स वाय जो आहे आपल्याकडे व्हेरिएबल, एक्स वाय इज इक्वल टू काय, फाय मायनस थ्री, फाय आणि मायनस थ्री. एवढं सिम्पल लिहायचं तुम्हाला. दॅट इज इथे लिहितो आपण, दॅट इज ए एक्स इज इक्वल टू बी. ओके, किंवा हे काय लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन करणार आहात. आपण तुम्ही वाटलं असतं लिहायचं असेल तर तुम्ही तर दॅट इज करून ए एक्स इज इक्वल टू बी असं लिहू शकता. ओके, आता काय करायचं आपल्याला, बिलो द डायगोनल एलिमेंट इज झिरो. अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर करायचं आहे सर्वात महत्त्वाचं. अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर म्हणजे आपल्याला याच्या खालचा एलिमेंट काय करायचं आहे, झिरो करायचं आहे. या थ्रीला झिरो करायचं किंवा वनला झिरो करायचं, मग तुम्ही कॉलम करा किंवा रो करा काय फरक पडत नाही. तर काय सोपं जाईल आपल्याला करायला ते आपण विचार करणार आहोत, की काय सोपं जाणार आपल्या. या थ्रीला मला काय करायचं आहे, झिरो करायचं. तर बघा, मी जर याला याला जर मी थ्रीनं मल्टिप्लाय केलं तर सिक्स होईल, आणि याला जर टूनं मल्टिप्लाय केलं तर सिक्स होईल. आणि सिक्स मायनस सिक्स किती येणार आहे, झिरो येणार आहे. तर पहिल्यांदा मी काय करतो की याला थ्रीनं मल्टिप्लाय करून घेतो, रो नंबर वनला. रो वन मल्टिप्लाय बाय, रो वन मल्टिप्लाय बाय थ्री, राईट. आणि रो टू मल्टिप्लाय बाय टू. ओके, हे पहिल्यांदा दोन चेंजेस करून घ्या आपण. हां, रो नंबर वनला थ्री, थ्री इंटू टू सिक्स, थ्री इंटू वन थ्री, टू इंटू थ्री सिक्स, टू इंटू फाय टेन. ओके, एक्स वाय ॲज इट इज, इथं काही चेंज करायचं नाही. इथं कुठलं मल्टिप्लिकेशन वगैरे काय करायचं नाही. इथं करायचं थ्री इंटू फाय फिफ्टीन, टू इंटू मायनस थ्री मायनस सिक्स. ओके, आता काय करणार आपण, इथं याच्या खालचं एलिमेंट आपल्याला झिरो करायचं, राईट. म्हणजे या सिक्सला झिरो करायचं आहे. सिक्स कुठल्या रोमध्ये आहे, सेकंड. म्हणजे आर टू चेंज टू आर टू मायनस आर वन, आर टू मायनस आर वन करा. आर टू म्हणजे किती आहे, सिक्स. सिक्स मायनस सिक्स झिरो. आर वनमध्ये काय चेंज आहे का, नाही. हा सिक्स अँड थ्री असंच राहणार आहे. सिक्स मायनस सिक्स किती आलं, झिरो आलं. टेन मायनस थ्री किती आलं, टेन मायनस थ्री सेवन, बरं आहे. टेन मायनस थ्री सेवन येणार आहे. बाकी हा एक्स आणि वाय ॲज इट इज इक्वल टू, इथं रो वन ॲज इट इज फिफ्टीन, आर टू मायनस आर वन. आर टू किती आहे, मायनस सिक्स, मायनस सिक्स मायनस फिफ्टीन मायनस ट्वेंटी वन, राईट. आणि आता काय करायचं, सिम्पल मल्टिप्लिकेशन. सिक्स इंटू एक्स, सिक्स एक्स, थ्री इंटू वाय, थ्री वाय इज इक्वल टू फिफ्टीन, इज इक्वल टू फिफ्टीन. नंतर झिरो इंटू एक्स, झिरो. सेवन इंटू वाय, सेवन वाय, सेवन वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी वन. बघा पुन्हा एकदा काय केलेलं आहे, काय केलेलं आहे. हा जर समजत नसेल तर असं नको डायरेक्ट लिहू, तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येत असेल हे समजायला. तर तुम्ही अजून एक स्टेप इन्क्रीज करू शकता, मल्टिप्लाय करा. रो इंटू कॉलम, सिक्स इंटू एक्स काय येणार आहे, सिक्स एक्स. थ्री इंटू वाय, थ्री वाय. झिरो इंटू एक्स, झिरो. सेवन इंटू वाय, सेवन वाय, सेवन वाय इज इक्वल टू फिफ्टीन आणि मायनस ट्वेंटी वन, बरोबर आहे का. फिफ्टीन आणि मायनस ट्वेंटी वन ॲज इट इज, फक्त मल्टिप्लाय केलं या मॅट्रिक्सनं, या मॅट्रिक्सला काय केलं, मल्टिप्लाय केलं. आता बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स काय, दिस इज इक्वल टू दिस. म्हणजे सिक्स एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फिफ्टीन आणि सेवन वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी वन. मग वाय इज इक्वल टू किती येईल, हा सेवन इकडे जाईल, मायनस ट्वेंटी वन अपॉन सेवन, किती येईल आन्सर, मायनस थ्री येणार आहे. वायची व्हॅल्यू मायनस थ्री आली, पुट पुट वाय इक्वल टू मायनस थ्री इन, याला वन देतो मी, याला सेकंड म्हणतो वाटलं तर, पुट इन इक्वेशन वन. इक्वेशन वन मध्ये टाकणार आहे मी. तर म्हणजे सिक्स एक्स प्लस थ्री वाय, वाय म्हणजे मायनस थ्री इज इक्वल टू फिफ्टीन. थ्री इंटू थ्री मायनस नाईन, मायनस नाईन तिकडे म्हणतात काय, प्लस नाईन होईल. म्हणजे सिक्स एक्स इज इक्वल टू फिफ्टीन प्लस नाईन, फिफ्टीन प्लस नाईन किती येतं, ट्वेंटी फोर, ट्वेंटी फोर. आणि हा सिक्स इथं मल्टिप्लायमध्ये इकडे गेल्यानंतर डिवाईड होणार आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल, फोर. एक्सची व्हॅल्यू फोर आली आणि वायची व्हॅल्यू काय आलेली आहे, वाय इक्वल टू मायनस थ्री आलेलं. झालं, एक्सची व्हॅल्यू फोर, वायची व्हॅल्यू मायनस थ्री, संपलं आन्सर. इथं वाटलं असं तुम्ही लिहू शकता, देअरफोर एक्स इक्वल टू फोर अँड वाय इक्वल टू मायनस थ्री, दॅट इज युअर फायनल
आन्सर आहे. एवढं सिम्पल प्रोसिजर आहे. अप्पर ट्रँगल करा किंवा लोअर ट्रँगल करा, तुम्हाला वाटेल ते करा, वाटेल तसे चेंज करा, काही फरक पडत नाही. दोघांपैकी एक झिरो करा, एक तर खालचा झिरो करा का वरचा, कॉलम करा, रो करा, कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन करा, कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन, कोणतंही चालेल. राऊट ओके, त्याच्यावर एवढे सिम्पल एक्झाम्पल आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय रिडक्शन मेथड. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 2x2 एक एक्झाम्पल घेणार आहे आणि 3x3 प्रत्येक टाईपचं आता इन्वर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड बघतो आपण. इन्वर्जनचे मी 3 एक्झाम्पल घेतले, एक 2x2 घेतलं, एक 3x3 घेतलं, दोघंही रो ट्रान्सफॉर्मेशन सोडून दाखवले आणि एक ॲडजॉईन मेथडनं. तसं याच्यामध्ये काय करता येत नाही, नाहीतर तुम्हाला की सर याच्यामध्ये ॲडजॉईन मेथड करता येते का, तर नाही. याच्यामध्ये आपल्याला ॲडजॉईन मेथड करता येत नाही, राईट. याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी ट्रान्सफॉर्मेशननं जावं लागतं. इक्वेशन काय बघा, x-y+z=1, 2x-y=1, 3x+3y-4z=2. याच्यामध्ये झेडची टर्म दिलेली नाही, तर आपल्या इथं झेडची टर्म लेट करूया, मानूया की 0z आहे. झेड नाही म्हणजे काय असणार आहे, 0 असणार आहे. तर इथं 0z मी आपण स्वतःहून लिहिलेलं आहे. आणि याच्यावरून मॅट्रिक्स फॉर्म लिहा. मॅट्रिक्स फॉर्म काय येईल मग, 1-1, 1 दिसत आहे, काहीच नाही आहे, म्हणजे 1-1 आणि 1, नंतर 2-1, 0 आणि लास्ट 3-3, -4. राईट, हे आपला हा आला आपला पहिला मॅट्रिक्स. नंतर काय येणार आहे, xyz=1, 1, 2 येणार आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, अप्पर ट्रँगल मॅट्रिक्स करायचा, म्हणजे याच्या खालची एलिमेंट 0 करायचे आहेत किंवा याच्या वरची एलिमेंट 0, दोघांनी काही करू शकतो तुम्ही, अप्पर लोअर दोघांनी काही चालतं. तसं आपण काय करणार आहे, अप्पर ट्रँगल मॅट्रिक्स करणार आहे. याच्या बिलो ट्रँगल एलिमेंट 0 करायला सोपं झालं आपल्याला, कारण की इथं 1 आहे, म्हणजे ह्या दोघांना 0 आपण एका मिनटामध्ये करणार आहे, एका मिनटं करू शकतो. बरं आहे, तर कुठं इथं R2 0 करायचं आहे, R3 म्हणजे मला चेंज जो करायचा आहे तो R2 आणि R3 चेंज करायचा आहे. R2 आणि R3 चेंज करायचा आहे. इथं +2 आहे, इथं -2 लिहिणार, इथं +3 आहे, इथं -3 लिहिणार, 1 आपला रो 1 आहे तर रो 1 यूज करणार. राईट, मग 1-1, 1-1, 1 पहिला रो ॲज इट इज, काही चेंज नाही आहे पहिल्या रोमध्ये. सेकंड रोमध्ये चेंज होईल, इथं येणार आहे 0. कॅल्क्युलेशन करून बघा, R2 म्हणजे किती, 2-2, 0 येणार आहे. R2 म्हणजे -1, -1+2, 1 येणार आहे. आता इथं आन्सर 1 येईल, 1. नंतर R2 म्हणजे 0, 0-2, -2 येईल. R3 म्हणजे 0 येईल बघा. नंतर R3 म्हणजे 3, 3+3, 6 गुड. नंतर R3 म्हणजे -4, -4, -3, -7 ओके. हां, इथं काय आहे, xyz=, हां रो 1 पहिला रो ॲज इट इज राहील, इथं चेंज करावं लागेल. R2 म्हणजे 1, 1-2, -1. R3 म्हणजे 2, 2-3, 2-3, -1 ओके ठीक. आता आपल्याला काय करायचं आहे, 6 फक्त काय करायचं आहे, 0 करायचं आहे. 6 म्हणजे 6 कुठं आहे, R3 आहे, म्हणजे R3 चेंज करणार मी, R3 चेंज करणार आहे, R3 चेंज करणार आहे मी, R3 इथं +6 आहे, इथं -6 आणि 1 कुठं आहे, R2 ओके. हे चेंज तुम्हाला शिकवले लागतील, तुम्हाला ऑप्शन्स नाही. आणि त्यासाठी तुम्हाला याच्या अगोदरचे जे ट्रान्सफॉर्मेशनचे लेक्चर आहेत, रो ट्रान्सफॉर्मेशनचे लेक्चर आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे लेक्चर आहेत, ते तुम्हाला अटेम्प्ट करावं लागतील. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगतो, मॅट्रिक्स पहिल्यापासून बेसिकपासून तुम्हाला बघणं गरजेचं आहे, मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. राईट ठीक. R3-6 R2 करायचं आपल्याला. म्हणजे पहिल्या रोमध्ये सेकंड रोमध्ये काही चेंज नाही, पहिला रो आणि सेकंड रो मी ॲज इट इज लिहिणार आहे. पहिला रो 1-1, 1-1, 1 सेकंड रो 0-1-2, 0-1-2 आणि आता चेंज करायचं आपल्याला. R3 म्हणजे 0 आहे, R2 म्हणजे पण 0 आहे, मग 0-0-0 येणार आहे. राईट, नंतर R3 म्हणजे किती आहे, 6-6 किती येणार आहे, 0 येणार आहे. R3 म्हणजे किती आहे, -7 -6 × -2 ओके काय येईल मग, -7 + 12 किती येतं, 5 ओके. इथं येणार आहे x, y आणि z = पहिला आणि सेकंड रो ॲज इट इज, 1-1 आपला ॲज राहणार आहे. थर्ड रोमध्ये चेंज आहे ना, जो काय करायचं, थर्ड रोमध्ये चेंज काय, -1 आणि 3 म्हणजे -1, -6
इंटू आर टू, आर टू म्हणजे मायनस वन, म्हणजे मायनस वन प्लस सिक्स, सिक्स मायनस वन फाय येणार आहे. याचं आन्सर मग काय येतं आहे? फाय येते. ओके, मग आता करा कॅल्क्युलेशन. कसं करणार? याने याला मल्टिप्लाय करणार पहिल्यांदा, राईट. वन इंटू एक्स एक्स, मायनस वन इंटू वाय मायनस वाय, वन इंटू झेड झेड, गुड. झिरो इंटू एक्स झिरो, वन इंटू वाय वाय, मायनस टू इंटू झेड मायनस टू झेड, नंतर झिरो इंटू एक्स झिरो, झिरो इंटू वाय झिरो, फाय इंटू झेड फाय झेड इज इक्वल टू वन मायनस वन फाय. नंतर काय करणार? बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स काय येणार? दिस इक्वल टू दिस, म्हणजे एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू वन. इक्वेशन नंबर वन दिवायला, वाय मायनस टू झेड इक्वल टू मायनस वन हा इक्वेशन नंबर सेकंड, आणि फाय झेड इज इक्वल टू फाय, म्हणजे झेड इज इक्वल टू किती येणार आहे? हा फायनं या फायला डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे? वन. म्हणजे आपल्याला झेडची व्हॅल्यू वन मिळाली. ही आलेली झेडची व्हॅल्यू आपण काय करणार आहे? इक्वेशन नंबर सेकंडमध्ये पुट करणार आहे. पुट झेड इक्वल टू वन इन इक्वेशन सेकंड, इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड काय? वाय मायनस, वाय मायनस टू झेड, टू झेड, झेडची व्हॅल्यू वन, वन इज इक्वल टू मायनस वन. मग टू इंटू वन मायनस टू येईल, मायनस टू तिकडे प्लस टू, म्हणजे वाय इक्वल टू, वाय इक्वल टू हा इकडे मायनस वन आहेच, पण हा मायनस टू तिकडे गेल्यानंतर प्लस टू होणार, प्लस टू, म्हणजे वायचा आन्सर किती येणार आहे? वन येणार आहे. झेडचा आन्सर पण वन आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? एक्स आणि वाय आणि झेडची व्हॅल्यू काय करायचं? इक्वेशन नंबर वन म्हणून टाकायचे. मग फ्रॉम वन असेल तुम्ही, फ्रॉम वन. इक्वेशन नंबर वन काय? एक्स मायनस वाय, वायची व्हॅल्यू वन, एक्स मायनस वाय, वायची व्हॅल्यू वन होती, प्लस झेड, झेडची व्हॅल्यू किती आहे? वन, प्लस झेड, झेडची व्हॅल्यू किती आहे? वन इज इक्वल टू किती आहे? इज इक्वल टू वनच आहे, इज इक्वल टू वन. मायनस वन प्लस वन झिरो, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? वन आली. नाव वी गेट द आन्सर, एक्स इक्वल टू वन, वाय इक्वल टू वन, अँड झेड इक्वल टू ऑल्सो वन, म्हणजे एक्स वाय आणि झेड या तिघांची व्हॅल्यू काय येते? वन येते. ओके, नाव पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता आपल्या इथं रिडक्शनचे एक्झाम्पल झाले, त्याचबरोबर रिडक्शनचे एक्झाम्पल झालेले आहेत, इन्वर्जनचे एक्झाम्पल झालेले आहेत, बरं आहे ना. आता फक्त वर्डिंग प्रॉब्लेम फक्त राहिला आहे, तो आता आपण घेऊया. पण तुम्ही हे सगळं लिहून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. हां, तर आपण वर्डिंग प्रॉब्लेम बघणार होतो, पण त्याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करेन. कारण की अगोदरपर्यंत तुम्हाला इन्वर्जन आणि रिडक्शन मेथड समजले का बघा? जर नसेल समजली तर कमेंटमध्ये सांगा की सर समजलेलं नाही आहे व्हिडिओ, समजलेलं नाही आहे, इन्वर्जन मेथड नाही समजली, रिडक्शन मेथड नाही समजली, सर परत एकदा सांगा. कदाचित असं होऊ शकतं की या लेक्चरला थोडंसं फास्ट झालं असेल, असं होऊ शकतं. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच अजून एक व्हिडिओ आपण मॅट्रायसेसची टाकूया 100%. पण ते तुमचे सगळे डाऊट आल्यानंतर, तर तुम्हाला आता जे काही डाऊट असतील मॅट्रायसेसमध्ये, लास्ट लेक्चर असणार आहे तुमचं, जे काही डाऊट असतील ते तुम्ही आत्ता या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकून द्या की सर मला आम्हाला हे डाऊट आहेत, ते तुम्ही आमचे क्लिअर करा. आम्हाला एक्सरसाइज नंबर पहिला आपण घेतला होता, त्यातले काही डाऊट असतील, सेकंडमधले काय डाऊट असतील, मिसेलनियस टू एमध्ये काय डाऊट असेल, हा 2.3 झाला, 2.3 काय डाऊट असतील, जेवढे काय डाऊट असतील तुमच्या आत्ता याच्यामधले तेवढे सगळे सांगा. नेक्स्ट व्हिडिओ डाऊटचे असेल आणि वर्डिंग प्रॉब्लेमचे असेल. ओके, तोपर्यंत बाय.